खुलताबाद तालुक्यात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत गर पाच किलो प्रतिव्यक्ती तांदूळ वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये पैठण तालुक्यातील आडूळ येथे तांदूळ वाटप करण्यात आला असून या संदर्भात खुलताबाद तालुक्यात आमदार अंबादास दानवे यांनी भेट देऊन रेशन दुकानांची पाहणी केली आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत पात्र रेशन कार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पाच किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची सूचना केंद्र शासनाने दिली आहे याची अंमलबजावणी करून प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ कुटुंबातील व्यक्तीच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे या अनुषंगाने आज खुलताबाद शहरासह तालुक्यातील वेरुळ बाजारसांगी गदाना सुलतानपूर घोडेगाव टाकळी राजेराय आदी गावांमध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत नागरिकांना या तांदूळ तांदळाचं वाटप करण्यात आलं यावेळी तालुक्यातील सोनखेडा गावातील रेशन दुकानास आमदार अंबादास दानवे यांनी भेट देऊन दुकानाची पाहणी केली तर पैठण तालुक्यातील आडूळ येथे देखील या तांदळाचं वाटप करण्यास सुरुवात झाली आहे यावेळी आडूळ येथील सुरत बनकर शीतल कासलीवाल यांच्या धान्य दुकानात नागरिकांना पाच किलो तांदळाचं वाटप करण्यात आलं यावेळी पोलीस पाटील भाऊसाहेब पिवळ तलाठी भाऊसाहेब ढोरमारे यांच्या हस्ते या तांदळाचं वाटप करण्यात आलं